परीक्षेमध्ये असा प्रश्न येऊ शकतो की गणितीय ज्ञानाचे अंगे संबोधात्मक अंग आणि प्रक्रियात्मक अंग यामध्ये फरक स्पष्ट करा, किंवा प्रक्रियात्मक अंग हे स्पष्ट करा. तर ह्या दोन्हींची माहिती आज आपण घेऊया. संबोधात्मक ज्ञानामध्ये विविध संबोधांचा अभ्यास केला जातो. यामध्ये गणितामधील जे विविध संबोध आहेत, उदाहरणार्थ गुणाकार असेल, भागाकार असेल, शेकडेवारी असेल, या विविध संबोधांचा या ठिकाणी वापर केला जातो किंवा अभ्यास केला जातो. आणि प्रक्रियात्मक ज्ञानामध्ये हे जे विविध संबोध आहेत त्या संबोधांवरती आधारित दैनंदिन जीवनातील गणित अध्यापनामध्ये कसा वापर करावा यासंबंधी माहिती मिळते. उदाहरणार्थ जर शेकडेवारी असेल तर शेकडा नफा आणि शेकडा तोटा काढून दैनंदिन व्यवहारामध्ये त्याचा कसा वापर करावा ही माहिती आपल्याला मिळते. यानंतर संबोधात्मक ज्ञानामध्ये शुद्ध अंकगणित याचा समावेश होतो. आणि प्रक्रियात्मक ज्ञानामध्ये उपयोजित अंकगणित याचा समावेश होतो. आता शुद्ध अंकगणित म्हणजे काय? तर संख्या आणि संख्यांचे विविध जे प्रकार आहेत ते आपण या ठिकाणी शुद्ध अंकगणितामध्ये अभ्यासतो, किंवा संख्यांवरील ज्या क्रिया आहेत त्याही या संबोधात्मक ज्ञानामध्ये आपण अभ्यासतो. आणि त्यावरती आधारित विविध जी उदाहरणे आपण सोडवतो ती सर्व प्रक्रियात्मक अंगामध्ये जातात. उदाहरणार्थ परिमेय संख्या असतील किंवा अपूर्णांक संख्या असतील तर त्याचा वापर कसा केला जातो हे आपण संबोधात्मक किंवा त्यावरील आधारित गणित आपण संबोधात्मकमध्ये अभ्यासतो. तर प्रक्रियात्मक ज्ञानामध्ये अपूर्णांकाचा वापर व्यवहारामध्ये कशा प्रकारे केला जातो. उदाहरणार्थ आपल्याला जर या ठिकाणी 8 सफरचंद हवे असेल किंवा 1-4 सफरचंद हवे असेल तर ते आपण कशा पद्धतीने व्यावहारिक जीवनामध्ये त्याचा वापर करू हे या ठिकाणी अभ्यासले जाते. संबोधात्मक ज्ञानामध्ये विविध संबंधांची ओळख करून दिली जाते. उदाहरणार्थ इयत्ता पहिलीमध्ये आपण जवळ दूर, लांब, जवळ आणि दूर किंवा उंच आखूड यासारखे संबोध आपण अभ्यासतो. तर त्या संबोधांचे प्रत्यक्ष उपयोजन कसे करावे हे आपण प्रक्रियात्मक ज्ञानामध्ये अभ्यासतो. संबोधात्मक ज्ञानामध्ये आपण अभ्यासाना त्या संबोधाचे आकलन कशा पद्धतीने व्हावे यावर भर दिला जातो. तर प्रक्रियात्मक ज्ञानामध्ये नुसता संबोध सांगून उपयोगाचे नाही तर त्याचे प्रत्यक्ष उपयोजन होण्यासाठी आपल्याला विविध शैक्षणिक साधनांचा वापर करून तो संबंध स्पष्ट करावा लागतो. हे झालं अंकगणिताचं. आपण भूमितीमध्ये विविध सिद्धता, प्रमेय हे सोडवण्यासाठी आपण संबोधात्मक ज्ञानामध्ये अभ्यासतो. तर प्रक्रियात्मक ज्ञानामध्ये विविध सिद्धता, प्रमेय याचा वापर कशा प्रकारे करावा हे आपण अभ्यासतो. उदाहरणार्थ पायथागोरस प्रमेय हे आपण संबोधात्मक अंगामध्ये अभ्यासतो. तर प्रक्रियात्मक ज्ञानामध्ये जर दोन रोड असतील आणि त्या रोडमधील कोणता रोड जवळ येतो आणि कोणता लांब येतो हे आपल्याला प्रक्रियात्मक ज्ञानामार्फतच कळतं. अशा प्रकारे संबोधात्मक आणि प्रक्रियात्मक ज्ञान यामधील हा फरक होतो. परंतु दोन्ही अंगेही वेगवेगळे नाही आहेत. तर त्याचं परस्पर साम्य असं आहे की संबोध स्पष्ट झाल्याशिवाय आपण त्याचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करू शकत नाही. त्यामुळे दोन्हीमधील फरक जरी वेगळा असला तरी ते परस्पर अवलंबून आहेत. अशा प्रकारे आज आपण संबोधात्मक ज्ञान आणि प्रक्रियात्मक ज्ञान यांचा अभ्यास केला.